मग काय करायचं, भगवंताचं नाव आहे
जगतीला पापे जन्मांतरीचे, पण हे सगळं करायला बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली कुणालाही देव पावतो का दादा? लय वाक्य लागत, लोक म्हणतात तर सगळे जमत आणि उगच जमत नाही दादा, तेवढं भाग्य लागत. आता नवरी सांगतात व्यक्ती जन्माला यायच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतो, प्रारब्ध व्यक्तीच्या अगोदर व्यक्ती जन्माला यायच्या अगोदर. चला सायंटिफिकली भाषेत आपण जनरेटिव्ह जनरेशन म्हणतो. जे सायन्स तुम्ही आज शिकता ना दादा, ते सायन्स मला त्यांना मी 750 वर्षापूर्वी सांगितलं. तुझे जसेची वाटायला पाहता वैसेची कामाला येता, बालपणीच सर्व ज्ञता वरी तयार दे. माझ्या मुलीच चौरण आहे, व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं, उगच नाही येत. बालपणीच बलवंताने सर्व ज्ञान वरलेलं असतं, ते कष्टाय वरलेलं असतं. मोठं की ध्यान पूर्वी फुटे तिचं ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश व्हायचा. विचार करा बरं का, नीट ऐका, याचं वर्णन असं आहे. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो? प्रकाश उजेड उजेड सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो? सूर्याच्या अगोदर अगोदर त्याला पाठ उठावं लागते, अगोदर फुटत आणि मग सूर्य उगवतो. आमच्या सुद्धा 8 वाजले तरी असे असते, त्याच्यामुळे आमचं गाव उघडत आहे. काय झालं डॉक्टरला कशी देतो? म्हणलं ते डॉक्टर नाही, भांडते. म्हटलं
सेवा असतो. तू कोण म्हणतात? माझ्या वडिलांची सेवा आहे, तुझी चरण सेवा मला मिळालंय माझ्या बापाकडनं मिळालंय. कधीतरी विचार करा, 22-23 वर्षाची पोरगी मी, लग्न जमा 22-23 वर्षाची पोरगी मी, तुमच्या लेखी सारखी लिहित आहे, पण फरक आहे ना? फरक काय? माझा बाप मालकरी, माझा आजा मालकरी, माझा पंजा मालकरी, माझ्या पंजाचा पंजा मालकरी. आमच्या घरात आजपर्यंत कोणी मला वाटतं अन्नाला स्पर्श सुद्धा केला, बाकी तो मरून द्या. पण इतके निर्माण घरामध्ये परमात्मा त्याचं फळ बघा. 22-23 वर्षाची पोरगी आहे, दादा तुळस आहे, घरात विठ्ठल अग्निकात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, आणि काट्याचं वाचन आहे, काट्याचं चिंतन आहे, प्रेमी भावी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होत आहे का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. हे जे मिळत ना बहुत सुखृताची, अगदी तसं तेच मावली वर्णन करून सांगतात. मोठं की देहा पृथ्वी सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा, ज्ञानाचं अगदी तसं. मग जिथे एवढे ज्ञानी असणारा ज्ञानोबारा, ज्ञानोबारा म्हणजे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ज्ञानोबारा म्हणजे ओतप्रोत ज्ञान, ज्ञानोबारा म्हणजे साक्षात ज्ञानानं घेतलेला अवतार, ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबारा काय माझं मार्ग, आणि तेच ज्ञानोबारा आहे. माझ्या भगवंताला ठामपणे सांगतात आणि ज्ञानोबारा सांगणारच. एकमेव संत बघा, तुकोबारा वगैरे ज्ञानोबारांचे कौतुक करायला गेलं तर ज्ञानोबारांची ताकद एवढी आहे, कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण. वैराग्य म्हणावं तर तुकोबारा, नाम म्हणावं तर नामदेवा, भक्ती म्हणावी तर जनाई, ज्ञान म्हणावं तर ज्ञानोबारा. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जण निपुण आहे. ज्ञानाचं म्हणाल एका वाक्यात सांगते तेव्हा सगळं, भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबारा मिळावं भगवंतापेक्षा. आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. 17 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली. जे दान देश काम पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं, तर दानम सात्विकम शुद्ध. दानाचा नियम आहे, दान करावं तर त्याचा भोभाटा करू, त्याचा उपकार ठेवू, नाहीतर दानाचं पुण्य मिळेल. पण हे कलियुग कर्म कमी भोभाटा जास्त. आख्या कर्मात किलोवर तांबूल दिला पण फेसबुक जाम केला. तू दिला कशाला? लोकांना ध्यान सगळं लागले. कोटीचा बंगला, बंगल्यावर मातृ पितृ छाया, त्याच्या घरात गेल्यावर कळलं, मातृवाट्यावर, पितृवाट्यावर, छाया खाट्यावर, आम लागत तुझ्या बंगल्याला. तुम्ही तू कशाला? हे बघा, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नसतं. नीट ऐका, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नाही, चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतो म्हणून चांगलं वागायचं. हे चांगलं वागण्याची विनंती आहे माझी जगासाठी. असे काय केलं तरी जे असंही जग चांगलं केलं तरी वाईटच आहे, नाही चांगलं केलं तरी जगेरी गुरी बायको केली तरी म्हणतो बाबू याला बरी दिली.